उल्हासनगर पॅनल 14 मधील काही मुख्य रस्त्याची 6 महिन्यांपासून वर्क ऑर्डर निघून ही कामाला सुरुवात करण्यात आली नाही. नागरिकांना खड्डेमय रस्त्यामुळे मोठ्या त्रासांना सामोरं जावं लागतंय. महानगरपालिकेने रस्त्याच्या कामाची सुरुवात केली नाही तर शहर अभियंत्यांच्या दालनात जाऊन धरणे आंदोलन करणार असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी दिलाय. उल्हासनगर पॅनल क्रमांक 14 मधील उल्हास विद्यालय शाळा वीर जिजामाता चौक ते ज्योती अपार्टमेंट पर्यंत रस्ता तसेच मुक्ती अपार्टमेंट कारा मोटर्स ते निकलेश्वरा अपार्टमेंट पर्यंत रस्त्याची 6 महिन्यांपासून वर्क ऑर्डर करण्यात आली आहे. मनसेच्या पाठपुराव्यामुळे दोन्ही रस्त्यांची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे पण सदर दोन्ही रस्त्याच्या भूमिपूजनाकरिता मान्यवरांना वेळ मिळत नसल्यानं रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नाही असा आरोप उल्हासनगर मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी केलाय. जर भूमिपूजन करायला वेळ मिळत नसेल तर रस्त्याचं काम पूर्ण झाल्यावर लोकार्पण करण्याचा कार्यक्रम करा पण श्रेय घेण्याच्या नादात रस्त्याची कामे थांबवू नका अशी विनंती त्यांनी केली आहे. येत्या काही दिवसात महानगरपालिकेकडून रस्त्याच्या कामाची सुरुवात केली नाही तर शहर अभियंत्यांच्या दालनात जाऊन धरणे आंदोलन करणार असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी दिलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून हा जो जिजामाता उद्यान ते उल्हासनगर स्टेशन रस्ता आहे किंवा मुक्ती अपार्टमेंट ते रामे आपलं हे निकलेश्वरा कॉम्प्लेक्सचा रस्ता आहे, या रस्त्यासाठी आम्ही कंटिन्यू पाठपुरावा केला, धरणे आंदोलन केले, उपोषणही केले. त्या अनुषंगाने आयुक्तांनी म्हणजे त्याच्यावरती एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन त्या फाईल सगळ्या फिरल्या, त्याच्यानंतर कामं झाली, वर्क ऑर्डर निघाल्या. ह्या ह्याची ही जो म्हणजे उर्वरित रस्ता जो होता की छोटा साहेबा मंदिरपासून जे जिजामाता उद्यान ते ज्योती अपार्टमेंट ह्याची वर्क ऑर्डर ऑक्टोबरमध्ये झाली आणि त्याच्यानंतर जे गणपती मंदिर आहे सिद्धिविनायकनगरचं जे बगाडे डेकोरेटर्सच्या समोरून ते निकलेश्वर अपार्टमेंट कारा मोटर्सचा जो रस्ता आहे त्याची वर्क ऑर्डर मार्चची आहे, मार्च 2022 आणि ही ऑक्टोबर 2022, आता 2023 चालू आहे. तरी ह्या एका वर्क ऑर्डरला 5 महिने आणि एका वर्क ऑर्डरला आता वर्ष होत आलं तरी हे लोक काम चालू करत नाहीत. त्याच्यावरती खूप वेळ आमचं महानगरपालिकेत म्हणजे सिटी इंजिनियरवर तुतुमेमे झालं की काय नंतर सविस्तर ह्याच्यात पाठपुरावा केल्यानंतर असं कळलं की शहरातल्या मान्यवरांना वेळ भेटत नाही आहे म्हणून या रस्त्याची उद्घाटनं झाली नाहीत आणि रस्त्याची उद्घाटनं झाली नाही आहेत म्हणून हे रस्त्याची कामं थांबली आहेत. आतापर्यंत वर्क ऑर्डरच्या प्रमाणे रस्ते पूर्ण झाले असते पण कुठेतरी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून या लोकांना श्रेय घ्यायचं आहे. त्या श्रेयाच्या नादात लोकांचे हाल झाले तरी चालतील. त्या कारा मोटरच्या इथे एवढ्या खडबुडी रस्त्यामध्ये नेहमी ॲक्सिडेंट होतात, ते ॲक्सिडेंट जाऊन एखादी दुखापत झाली तरी चालेल पण श्रेय आम्हाला भेटला पाहिजे. या श्रेयाच्या नादामध्ये रस्ते राहिले आहेत तर तुमच्या माध्यमातून मी ज्यांना श्रेय घेताना इशारा देतो आहे की तुम्ही जर लवकरात लवकरचं उद्घाटन केलंच नाही किंवा रस्त्याचं काम सुरू केलं नाही महानगरपालिकेने तर महानगरपालिकेच्या सिटी इंजिनियरच्या कॅबिनमध्ये आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.